कंटिन्यूअस क्लास मित्रांनो, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची थिअरॉटिकल लेक्चर कम्प्लीट केलं होतं. त्यानंतर आपली ही एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 4.1. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आपल्याला दिलेला आहे आणि ह्या क्वेश्चन नंबर 1चे काही सब क्वेश्चन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याने तो म्हणतो की फाइंड द कंबाईन इक्वेशन. तर आपल्याला इथे कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. कंबाईन इक्वेशन कसं असतं? यू इंटू व्ही इज इक्वल्स टू झिरो हे आपलं कंबाईन इक्वेशन असतं. तर इथे त्याने एक फर्स्ट क्वेश्चनमध्ये दिलं होतं, हा यू आहे इथे व्ही आहे, तर आपल्याला ह्याचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर ह्याचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी काय करणार आहे मी, हे दोघं इक्वेशन एकमेकांना मल्टीप्लाय करणार आहे. मीन्स ट्वाईस एक्स प्लस वाय इक्वल्स टू झिरो और थ्री एक्स मायनस वाय इक्वल्स टू झिरोला हे जे दोघं इक्वेशन आहेत त्या एकमेकांना मल्टीप्लाय करण्यासाठी. तर हा ट्वाईस एक्स थ्री एक्सला मल्टीप्लाय करणार आहे आणि नंतर वायला मल्टीप्लाय. तर इथे हे ज्या दोघांना जर एकमेकांना मल्टीप्लाय करून घेतलं या दोघांची, तर ट्वाईस एक्स थ्री एक्स ट्वाईस एक्स वाय वाय इंटू थ्री एक्स मायनस वाय इंटू वाय आपल्याकडे येऊन जाईल. मग टू इंटू थ्री सिक्स एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होईल. टू इंटू एक्स वाय देन अगेन थ्री एक्स वाय आणि वाय इंटू वाय वाय स्क्वेअर होऊन जाईल. देन फायनली वी गेट आन्सर सिक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर. बिकॉज हे जे आहे आपल्याकडे मायनस ट्वाईस एक्स प्लस थ्री एक्स हे काय करून दिलेला, मायनस करून दिलं. थ्रीमधून वन गेला तर टू गेले तर किती राहणार आहे, वन आपल्याकडे रिमेन्स होऊन जाईल. सिमिलरली एक्झाम्पल नंबर टू पण आहे आपल्याकडे तसंच आहे त्याच पद्धतीने. तर हे दोघांचे कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी दोघांना एकमेकांशी मल्टीप्लाय करायचं आहे आपल्याला. तर हे ह्या पद्धतीने आपण लिहू शकतो, एक्सला ह्या तिघांशी मल्टीप्लाय करा, ठीक आहे. देन एक्स इंटू एक्स इथे एक्स आहे फक्त, ठीक आहे. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होऊन जाईल. एक्स इंटू थ्री वाय थ्री एक्स वाय होईल. देन इन एक्स इंटू टू वाय हा ट्वाईस एक्स होऊन जाईल. परत टू इंटू वाय एक्स जो आहे आपला तो ट्वाईस एक्स वाय होऊन जाईल. टू वाय इंटू थ्री वाय थ्री टू जा सिक्स वायचा वाय स्क्वेअर करून दिलेला. टू इंटू टू फोर वाय हा होऊन जाईल इथे. देन अगेन मायनस एक्स मायनस मायनस याला प्लस करून देईल. थ्री वाय हा होऊन जाईल इथे. परत हा मायनस टू आपल्याकडे असेल. सो वी गेट द फायनल आन्सर. मी इथे काय केलं आहे, आता एक्झॅक्टली जिथे एक्स एक्सच्या टर्म होत्या एक्स स्क्वेअर पहिले लिहिला, एक्स एक्सच्या टर्म वायच्या टर्म आणि एक्स वायच्या टर्म वाय स्क्वेअरच्या टर्म सगळ्या वेगवेगळ्या वेगळ्या लिहून काढल्या म्हणजे विथ देअर साइन्स. तर आता इथे बघा, टूमधून वन गेला तर एक्स राहून जाईल फक्त. फोर प्लस थ्री सेवन वाय. परत इथे थ्री मायनस टू इट बिकम्स वन मायनस वन. अँड दॅन दिस मायनस सिक्स वाय स्क्वेअर मायनस टू दिस वन इज अवर आन्सर. तर ह्या पद्धतीने आपल्याला याचा आन्सर काढायचं होतं. तर एक्झाम्पल नंबर थ्री थोडंसं डिफरंट एक्झाम्पल आहे, कारण तो म्हणतो की पासिंग थ्रू ज एक पॉईंट आहे, म्हणजे ज्या लाईन्स आहेत, जर एक लाईन यू आहे दुसरी जर व्ही असेल, ती ह्या पॉईंटमधून पास होते आणि पॅरलल आहे कोणाला, कॉर्डिनेट ॲक्सिसला. इट मीन्स दॅट जर मी कॉर्डिनेट कन्सिडर केला, हा वाय आहे हा एक्स कॉर्डिनेट आहे, तर ही यू लाईन आणि व्ही लाईन ह्या दोघं काय आहेत, ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि ही जी लाईन आहे ही एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. तर हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याकडे 2.3 त्याने दिलेला आहे. तर पॅरलल ॲक्सिससाठी आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे लाईनचं. तर मग बघू बरं, देन वी हॅव अ इक्वेशन ऑफ कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती असतात, दॅट इज एक्स इज इक्वल्स टू झिरो आणि वाय इज इक्वल्स टू झिरो आपण त्याला लिहितो. तर हे जे इक्वेशन ऑफ लाईन्स आहेत जे पॉईंट 2.3 पास होत आहे, ज्या पॅरल आहेत कॉर्डिनेट ॲक्सिसला ज्या लाईन्स, त्यांचं जे इक्वेशन असेल ते कसं लिहिणार होतं आपण, एक्स इज इक्वल्स टू टू अँड वाय इज इक्वल्स टू थ्री. सो हेअर एक्स मायनस टू इज इक्वल अँड वाय मायनस थ्री आपल्याकडे इक्वेशन येऊन जाईल. म्हणून त्याचं जे कंबाईन इक्वेशन असेल ते काय करू आपण, मग हे जे दोन इक्वेशन्स आहेत लाईनचे त्यांना एकमेकांना मल्टीप्लाय करायचं असतं ना. तर मग एक्स इंटू वाय एक्स मायनस टू वाय मायनस थ्री ह्या दोघांना इक्वेशनला मल्टीप्लाय करून देऊ, म्हणजे हा यू आणि हा काय व्ही आहे. म्हणून एक्स वाय थ्राईस एक्स मायनस ट्वाईस वाय टू थ्री जा सिक्स आपल्याकडे होऊन जाईल. म्हणून एक्स वाय मायनस थ्राईस एक्स मायनस ट्वाईस वाय प्लस सिक्स इज इक्वल्स टू झिरो आपल्याकडे येऊन जाईल, बरोबर. तर ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, याचं कंबाईन इक्वेशन काढू शकतो. बट दिस एक्झाम्पल विल बी डिफरंट दॅन द अदर एक्झाम्पल जे आपण घेतो. तर असं एक्झाम्पल मे बी थ्री मार्क्ससाठी येऊ शकतो तुम्हाला. या एक्झाम्पलकडे नीट लक्ष द्या की इथे पास दोघं लाईन्स पास तर होत आहेत पॉईंटमधून आणि सोबत परपेंडिक्युलर आहेत. कुठे? ह्या दोघं लाईन्सला परपेंडिक्युलर, बरोबर. म्हणजे एक अशी लाईन आहे पॉईंट पीमधून, तर दोन लाईन पास होत आहेत यू आणि व्ही,
पण त्या दोघं काय आहेत, ह्या दोघं लाईन्सला परपेंडिक्युलर आहेत, बरोबर. त्याचा अर्थ आता जर मी कन्सिडर केलं की यू आणि व्ही ह्या त्या दोन लाईन्स आहेत, बरोबर. यू आणि व्ही काय आहेत, ह्या दोन लाईन्स आहेत. कुठून पास होत आहेत, 0.2, 3 पास होणाऱ्या लाईन्स आहेत. आणि दोघंच्या दोघं परपेंडिक्युलर आहेत. कोणाला परपेंडिक्युलर आहेत, 3x + 2y - 1 आणि x - 3y + 2 परपेंडिक्युलर आहेत. मग जर अशा दोघं लाईन्स एकमेकांना ह्या लाईन्सला परपेंडिक्युलर असतील, तर त्या केसमध्ये स्लोप जर आपण काढला, त्याचा स्लोप ऑफ द लाईन, तर पहिल्या लाईनचा जो 3x + 2y - 1 आहे, त्याचा जर स्लोप काढायचा असेल, तर सगळ्यात पहिले हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, m = -a/b. तर a हा 3 आहे, b आणि हा c आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर a/b साठी आता -a/b म्हणजे मग स्लोप किती होऊन जाईल, -3/2 आपल्याकडे स्लोप होईल. मी त्याला कन्सिडर करतो m1 स्लोप, ठीक आहे. अगेन जी दुसरी लाईन दिली होती आपल्याला, ज्यांना परपेंडिक्युलर आहेत, ती आहे x - 3y + 2. त्याचा पण स्लोपचा फॉर्म्युला आहे m1 = -a/b. देन a = 1 अँड b किती आहे, -3 आहे. सो फ्रॉम हेअर अगेन वी गेट अ स्लोप -1/3, ठीक आहे ना. तर किती आलं त्याचा स्लोप, 1/3. -, याला काय करून देईल, हा प्लस करून देईल. सो जर मला याचा स्लोप काढायचा असेल अगेन, तर हे तर झालं ह्यांचा स्लोप ना, ह्या लाईनचा स्लोप झाला. पण मला स्लोप कोणाचा पाहिजे, लाईन यूचा स्लोप पाहिजे आणि लाईन व्हीचा स्लोप पाहिजे. तर लाईन व्ही आणि यू ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहेत. तर जर दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर त्यांचा स्लोप m1 × m2 - 1 केला जातो. म्हणजे मी काढला आहे m1 स्लोप, ठीक आहे, तर त्याचा m2 स्लोप कसा असेल मग, दॅट इज m2 = -1/m1 होऊन जाईल. मग आता जर m1 पहिल्या ही लाईन कोणाला परपेंडिक्युलर आहे, ह्याला आहे, आणि व्ही जी लाईन आहे ती कोणाला परपेंडिक्युलर आहे, x - 3y ला. तर m2 = -1/m1 जी लाईन असेल ती मी असं लिहू शकतो -1, आणि m1 काय, -3/2 आपण जो इथे घेतला होता, ठीक आहे. सो फ्रॉम हिअर वी गेट m2 = 2/3. परत हा जो v आहे आपल्याकडे, v पण आपल्याला माहिती पाहिजे. तो v पण सेम फॉर्म्युलाने यूज करणार आहे मी, कारण v परपेंडिक्युलर आहे ह्या लाईनच्या स्लोपला, लाईनला, बरोबर. म्हणून त्याचा पण स्लोप काय होऊन जाईल, -3 होऊन जाईल, ॲज लाईक दिस. कारण m1 आहे आपल्याकडे, दिस इज m1 हवर, तर m1 आपल्याकडे इथे जो येतो आहे तो 1/3 आहे, म्हणून तो किती होऊन जाईल, -3 होईल, ठीक आहे. तर दोघांचा स्लोप आला. जर आता आपल्याला इक्वेशन पाहिजे स्लोप पॉईंट फॉर्मने, म्हणजे 2 पॉईंटचा जो आपला फॉर्म्युला असतो, तर इक्वेशन ऑफ लाईन यू आणि व्ही कुठून पास होत आहेत, 2, 3 मधून. तर त्याच्यासाठी जे इक्वेशन असतं, इक्वेशन जर मला काढायचं असेल, तर फॉर्म्युला यूज करावा लागतो, दॅट इज स्लोप 2 पॉईंट फॉर्मचा, y - y1 = m, x - x1चा. तर याच्यावरून 2, 3 x1, y1 आपण घेतो. तर x1, y1 म्हणजे आता इथे x1 आपण इथं पुट करून देऊ, म्हणजे हा x1 आहे, हा y1 आहे. सो हेअर जर मी y - 3 आता इथे घेऊ शकतो, 2/3 हा तर स्लोप आला होता आपला यूसाठी, पहिले यूसाठी मी घेतो आहे. म्हणून नंतरचा जो आपला फॉर्म्युला असेल त्याच्यासाठी आपण काय घेणार आहोत, इथे आता हा m1 2/3 होता आपला पहिले आलेला यूसाठीचा स्लोप, हां सॉरी m2 आहे, हां ठीक आहे, 2/3चा. म्हणून इथे मी 2/3 लिहिला, त्यान x - 2, कारण x1 किती आहे, 2 आहे. सो हेअर वी गेट, आता हा 3 मी इकडे मल्टीप्लाय करणार आहे, तर मल्टीप्लाय केल्यानंतर 3 × y - 3y - 3 = 9 होऊन जाईल. अगेन दॅट 2x - 4 आपल्याकडे येऊन जाईल. सो दॅट अगेन 3y आणि हा 2x. तर हा 3y जर मी साईड चेंज केली, तर -3y होऊन जाईल, आणि -9 + 9 होईल, ठीक आहे. सो -4 + 9 काय होऊन जाईल आपल्याकडे, +5. तर हे तर झालं यूचं इक्वेशन, कशाचं इक्वेशन झालं, यूचं इक्वेशन. सेम मला व्हीसाठी पण इक्वेशन पाहिजे, सेम पॉईंट आहे 2, 3 साठी, म्हणजे फक्त यम स्लोप चेंज होईल. आणि हा यम काय असेल इथे, हा -3 मी इथे घेणार आहे. म्हणून जस्ट बेसिकली y - 3 हा आहे, आणि -3 स्लोप आपण म्हटलं ना, हा जो स्लोप होता आपला, ठीक आहे, -3चा. सो देअर x - 2 आपल्याकडे येऊन जाईल. अँड फायनली y - 3 - 3x - - + 6 होऊन जाईल हा, ठीक आहे. देन आफ्टर दिस वी हॅव अ 3x - y - 3 - 6. तर लास्टली आपल्याकडे येईल 3x + y - 3 - - + 9 करून दिलेला. म्हणून हे व्हीचं इक्वेशन झालं. तर आता काय करायचं आहे,
यू आणि वी चं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सेम काय करावं लागेल, दोघांना मल्टीप्लाय फक्त. आता तर दोघांचं मल्टिप्लिकेशन माहिती आहे, टूने या पूर्ण इक्वेशनला मल्टीप्लाय करायचं, नंतर मायनस थ्रीने पूर्ण याला मल्टीप्लाय करायचं, नंतर फायने सगळ्यांना मल्टीप्लाय करायचं. तर ह्या पद्धतीने ट्वाईस एक्स इंटू थ्राईस एक्स प्लस ट्वाईस एक्स मायनस वाय मायनस नाईन इंटू टू एक्स मायनस थ्री वाय इंटू थ्री एक्स मायनस थ्री इंटू वाय थ्री वाय इंटू वाय मायनस प्लस नाईन थ्री वाय प्लस फाईव्ह इंटू थ्री एक्स प्लस फाईव्ह वाय मायनस नाईन इंटू फाईव्ह. तर ह्या पद्धतीने सिक्स एक्स स्क्वेअर ट्वाईस एक्स स्क्वेअर मायनस एटीन एक्स मायनस नाईन एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन वाय प्लस फिफ्टीन प्लस दॅट इज प्लस फिफ्टीन एक्स प्लस फाईव्ह वाय मायनस फोर्टी फाईव्ह होऊन जाईल. दॅन फायनली जर मी त्याला रिझॉल्व्ह केलं तर माझ्याकडे काय येईल, हे कंबाईन इक्वेशन येईल ह्याच्यासाठी, या लाईनच्या इक्वेशनसाठी माझ्याकडे घेऊन जातील. म्हणून आपल्यांना याचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं. तर ह्या पद्धतीने आपण ह्याला काढू शकतो, बट डिफरंटली एक्झाम्पल नंबर फाईव्ह थोडंसं डिफरंट आहे याच्यामधलं. तर एक्झाम्पल म्हणतं की पासिंग थ्रू द मायनस वन कॉमा थ्री आहे तर तेच आहे, पण एक लाईन पॅरल आहे दुसरी परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, ही पॅरललवाली जी आहे ती एक्स प्लस थ्री वाय मायनस वनला आहे आणि दुसरी जी परपेंडिक्युलर आहे ती ट्वाईस एक्स मायनस थ्री वाय मायनस वनला आहे. तर म्हणून आपल्यांना एक परपेंडिक्युलर आणि दुसरा पॅरललसाठी काम करावं लागेल. म्हणून मी गिवन इक्वेशन पहिले लिहून काढतो. गिवन इक्वेशन जे दिले होते हे दोघं पॅरलल परपेंडिक्युलरचे, तर त्याच्यामधला जो स्लोप आहे पहिल्या इक्वेशनचा एक्स प्लस थ्री वाय मायनस वनसाठी, एक्स प्लस थ्री वाय मायनस वनसाठी ह्या पहिल्यासाठी त्याचा स्लोप जर काढला तर स्लोप किती येणार आहे, दॅट इज वन हाफ. कारण माहिती आहे आपल्याला ए वन आहे बी किती आहे थ्री आहे, तर मायनस वन अपॉन थ्री आपल्याकडे स्लोप येऊन जाईल. तर यूसाठी आता यू तर पॅरलल लाईन आहे ना, पॅरलल लाईन कोणाला आहे, दॅट इज एक्स प्लस थ्री वाय मायनस वनला पॅरलल आहे. तर पॅरललचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला, कारण जर आता बघा दोघं जर एक लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत तर दोघांचा स्लोप काय असेल, सारखा असेल. म्हणजे एम वन इज इक्वल्स टू काय येईल, एम टू हा स्लोप असतो त्यांचा दोघांचा. जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत तर बेसिकली त्यांचा दोघांचा स्लोप काय वेगळा आहे. तर आता मी म्हणतो की हा ही जर लाईन आहे ही परपेंडिक्युलर एकमेकांना, तर ह्या दोघांचा स्लोप एकमेकांना सारखा राहत नाही. म्हणून पॅरललसाठी एम वन इज इक्वल्स टू एम टू कन्सिडर केला जातो, म्हणजे दोघांचा स्लोप मायनस वन अपॉन थ्री आपल्याकडे येऊन जाईल. तर दोघांचा स्लोप आला तर राहिला यूचा, कुठून पास होतो आहे, मायनस वन कॉमा टूमधून पास होतो आहे ना. तर याचं इक्वेशन काढावं लागेल यूसाठी. फॉर्म्युला आहे वाय मायनस वाय वन एम टू एक्स टू एक्स मायनस एक्स वन. तर एक्स आहे वाय आहे आपल्याकडे, फक्त पुट अप करण्याची गरज आहे. सो हेअर वाय मायनस टू एम मायनस वन बाय थ्री आहे आपल्याकडे, टेन एक्स मायनस एक्स वन. सो हेअर याला मी मल्टीप्लाय करतो इथे. ठीक आहे, मल्टीप्लाय केल्यावर वाय मायनस टू मायनस एक्स प्लस वन आपल्याकडे येऊन जाईल. तर एक्स प्लस टू आला तर त्यानंतर थ्री वाय मायनस टू थ्री जा सिक्स मायनस एक्स मायनस वन होऊन जाईल. तर फायनल याचं इक्वेशन काय बनणार आहे, एक्स प्लस थ्री वाय मायनस फाईव्ह इज इक्वल्स टू झिरो आपल्याकडे येऊन जाईल याला रिझॉल्व केल्यावर. पण आता ह्याचा पण स्लोप पाहिजे मला, काय पाहिजे याचा स्लोप. पण सेकंडरीला आपल्याला सेकंड जे इक्वेशन आहे ना, सेकंड जे घेतलं आहे परपेंडिक्युलरवालं, हे तर झालं चला ठीक आहे. यूचं आपल्याकडे लाईन येऊन गेली, त्याचं इक्वेशन पण येऊन गेलं यू लाईनचं. पण दुसरं आता आपल्याकडे व्ही पाहिजे ना, तर ट्वाईस एक्स मायनस थ्री वायचा स्लोप आपल्याला काढावा लागेल. तर हा ए टू आहे, बी किती आहे मायनस थ्री आहे. तर एम वन याचा स्लोप काय येणार आहे, टू अपॉन थ्री आपल्याकडे येऊन जाईल. तर टू अपॉन थ्री आला, हा माहिती आपल्याला फॉर्म्युला. म्हणून व्ही जो आहे परपेंडिक्युलर आहे टू एक्स मायनस थ्री वाय मायनस वनसाठी. तर परपेंडिक्युलरसाठी स्लोप माहिती आहे आपल्याला, दॅट इज एम टू इज इक्वल्स टू मायनस वन अपॉन एम वन आहे. तर हा एम वन होता, एम वन पुट केला टू अपॉन थ्रीसाठी, हा मायनस थ्री बाय टू येऊन गेलेला. देन वी हॅव अ एम टू हेअर. तर परत वी जी लाईन आहे पासिंग थ्रू द पॉईंट, त्याचं इक्वेशन व्हीसाठी काय येईल, वाय मायनस टूसाठी ना, बरोबर. तर वाय मायनस टू फक्त इथे काय चेंज होणार आहे, तुमचा स्लोप जो मायनस थ्री बाय टू आहे. तर मायनस थ्री बाय टूसाठी जर मी याला मल्टीप्लाय केल्यानंतर टू वाय मायनस फोर आणि मायनस थ्री एक्स मायनस थ्री आपल्याकडे येऊन जाईल. म्हणजे मायनस टू वाय मायनस फोर मायनस थ्री एक्स मायनस थ्री आपल्याकडे होईल. तर मायनसचा याला प्लस करा, प्लस ट्वाईस वाय मायनस फोर प्लस हा मायनसचा थ्री प्लस होऊन जाईल. आणि रिझॉल्युशन केल्यानंतर हा आपल्याकडे इक्वेशन टू करून देईल. म्हणजे यू पण येऊन गेला तुमच्याकडे आता, सॉरी व्ही पण आला. ठीक आहे, व्ही आल्यानंतर आपल्याकडे लास्टली कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं असतं, माहिती आहे सगळ्यांना. दोघांना मल्टीप्लाय करा, मल्टीप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे लास्टली हे इक्वेशन येऊन जाईल. तर ह्या पद्धतीने हा जो क्वेश्चन वन होता तो मी तुम्हाला ट्राय केला समजवण्याचा. इफ यू अंडरस्टँड प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.